दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांचे रक्षण आणि जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून आदिवासी ठाकूर संघटनेच्या वतीने पनवेल ते नेरा, गाडेश्वर, धोदाणीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून सुरुवात झाली. या रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, पनवेल तालुका अध्यक्ष धर्मा वाघ, रायगड उपाध्यक्ष सी के वाघ, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा, माळडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, माजी सरपंच अनंता खैर, मारुती भस्मा, पद्माकर चौधरी, रघुनाथ वाघ, चंद्रकांत सांबरी, अर्जुन खुटे, उषा बारगडा, चांगू चौधरी, राम भस्मा, बाळू भुंतांबरा, हरिश्चंद्र मेंगाळ, पनवेल शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या दिनाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी मिळून या पावसात देखील जल्लोषामध्ये जी मिरवणूक काढलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आदिवासी समाज हा तसा अतिशय ताकद आहे आणि मेहनतीला कुठेही कमी पडणारा नाही आणि जल जंगल जमीन या सगळ्याचं संरक्षण ही आपली जबाबदारी मानून काम करणारा असा आपला आदिवासी समाज. म्हणून आदिवासी समाजाच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन काम करत राहिलं पाहिजे अशी प्रेरणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हा सर्व आमदारांना खासदारांना दिलेली आहे. आणि त्यानुसार हुतात्मा नाजा तत्करी जे आपल्या समाजाचं वैभव आहे त्यांचे याच आदिवासी समाजाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला सहभागी होण्याचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश आहेत. आणि त्यामुळे हा जो आपल्या देशाचा मूळ निवासी आहे त्या मूळ निवासीला त्याचे हक्क सातत्याने मिळत राहिले पाहिजे यासाठी आपण सातत्यानं या ठिकाणी सरकारला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या योजना आणताना पाहिलेल्या. आज समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात, मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. त्या तरुणांना शिक्षण घेण्यासाठी कुठली अडचण येता कामा नये याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेलची निर्मिती होते, वेगळ्या या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा आपल्याला मिळत राहिल्या पाहिजे याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेणं एक आपल्या आमदार सरकारी येणार. मी सुद्धा माझी जबाबदारी समजतो आणि म्हणून मला जे तुमच्या बरोबरचे सगळे तरुण सहकारी यांना मनापासून शुभेच्छा देतो, तुमचं खरोखर अभिनंदन करतो. एक चांगला कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी आयोजित केलेला आहे.